मखमलबाद येथील ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सार्वजनिक वाचनालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोबाईल बाजूला करून पुस्तकांशी बोला असं भीमाबाई चुंथळे यांनी उपस्थितांना सांगितलं. आजकाल लोक मोबाईलमध्ये जास्तच गुंतलेले असतात, त्यामुळे मोबाईल जरा बाजूला करा आणि पुस्तकांशी बोला असं प्रतिपादन पुस्तकांची आई भीमाबाई चुंथळे यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितलंय. मखमलबाद येथील ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सार्वजनिक वाचनालय जागतिक महिला दिन वाचनालयाच्या सभागृहात कर्तृत्ववान महिला सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, व्यासपीठावर डॉक्टर कृतिका हगवणे, डॉक्टर सुप्रिया पाटोळे, सत्कारार्थी श्रीमती कमल पिंगळे, दीपाली पिंगळे, शुभांगी शिवाजी काकड, ऐश्वर्या आंधळे, तनुजा कातकाडे आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी भीमाबाई चोंधळे यांनी माझं शिक्षण केवळ पाचवी पण पुढे शिकायला संधी मिळाली नाही, त्यामुळे घरच्यांनी लवकर विवाह करून दिला. गावातल्या पाटलाची सून झाले पण काही कारणास्तव परिस्थितीने साथ दिली नाही. 20 एकरची शेती 2 एकरावर आली, कशी बशी शेती केली. 2 अपत्यांचं संगोपन खडतर परिस्थितीत झालं. काही काळानंतर वृत्तपत्र व्यवसाय देखील मुलाने सुरू केला आणि त्यानंतर एक चहाची टपरी. हळूहळू पुढे टपरीचं एका छोटाशा रिलॅक्स कॉर्नर नावानं हॉटेल सुरू केलं. लोक हॉटेलमध्ये यायचे पण सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असायचे, त्यामुळे एक ठरवलं की प्रत्येक टेबलवर 2 पुस्तकं ठेवायची. लोकही पुस्तकाकडे थोडं थोडं वळायला लागले, परंतु आज अनेक लोक पुस्तकांकडे बघत नाही याचा देखील खेद वाटतो. आजच्या युगात मोबाईल जितका महत्वाचा तितकंच पुस्तक देखील महत्वाचं आहे, त्यामुळे मोबाईल थोडा बाजूला करा आणि पुस्तकांना वेळ द्या, वाचन करा, वाचन चळवळ रुजवा असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. यावेळी डॉक्टर कृतिका हगवणे यांनी महिलांचं आरोग्य व आहार यावर मार्गदर्शन केलं. श्रुतिका मेहेंदळे हिने कविता सादर केली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रंथमित्र ग्रंथपाल राजेश शिरसाट यांनी केलं. सूत्रसंचालन सौ मंजुषा सोनार तर सत्कारार्थींचा परिचय सहाय्यक ग्रंथपाल सोनाली पाठक यांनी केला. कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, कार्यवाहक शंकर पिंगळे, देवराम पवार, सुभाष तिरके, राकामाळी, प्रताप काकड, कैलास दराडे, संजय गामणे, माजी मुख्याध्यापक डीडी पाटील, शिवाजी काकड, रणजित आंधळे, प्राध्यापक गणेश मोगल, सेवानिवृत्त शिक्षिका शोभा आरोटे, मीराबाई पिंगळे, रेखा पिंगळे, सुजाता पिंगळे, प्राध्यापक दीपाली मोगल, वनिता पिंगळे, अर्चना पिंगळे, गायत्री विस्पुते, सविता पिंगळे, मनीषा अंधरुटकर, सारिका पिंगळे, मयुरी पिंगळे, सुनीता बस्ते, गौरी पिंगळे, सविता धात्रक, जयश्री काकड आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती कमल पिंगळे, दीपाली पिंगळे, शुभांगी, निशा, शिवाजी काकड, ऐश्वर्या आंधळे, तनुजा कातकाडे त्याचबरोबर उपस्थित महिलांचा भीमाबाई चोंधळे यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. स्टार 24 फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक.